नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पांडुरंग दुबळे यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पांडुरंग दुबळे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला गावरान कोंबडी पालनाची माहिती भेटत असते। तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की गावरान कोंबड्यावरील आपण 12 महिने खाद्याचं नियोजन कसं करू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या, आपण कोंबडी पालन करतो 10 कोंबड्यापासून सुरुवात करतो, 20 कोंबड्यापासून सुरुवात करतो, किंवा 50 कोंबड्यापासून सुरुवात करतो। आता माझ्या कोंबडी पालनामध्ये सायंकाळचे वाजलेले आहे 6:30। गावरान कोंबड्या आपल्या खुरड्यामध्ये येत आहे। आता कमीत कमी 40 ते 50 कोंबड्या आलेल्या आहे आणि शेतात अजूक 60 ते 70 कोंबड्या चरत आहे। सध्या गावरान कोंबडीची क्वांटिटी कमी झाली आहे, माझ्याकडं 170 ते 180 गावरान कोंबड्या शिल्लक राहिलेल्या आहे आणि अंड्याची सरासरी 40 ते 50 हीच निघत आहे, कमीत कमी 150 ते 180 कोंबड्यामध्ये। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो एक शेतकऱ्याच्या नात्याने की बा, तुम्ही जर गावरान कोंबडी पालन चालू केलं, तुम्ही खाद्याचं खूप टेन्शन घेता, खूप काळजी करता, मकाचा भरडा, विकतचं खाद्य, गहू, तांदूळ, बाजरी। तर तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडं कुठलंच जर खाद्य अवेलेबल नसेल किंवा नसेलच बिलकुल, तर माझ्यावनी तुम्ही 12 महिने सकाळी 1 ते 1.5 किलो तांदूळ आपल्या पातेल्यामध्ये शिजवून घेत जा आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा हळद टाकत जा। म्हणजे जसं की थंडीचा महिना असेल त्याच्यामुळे कोंबडीला सर्दी होण्याची भीती असते, तर ती हळदीमुळे कोंबडीला सर्दी होणार नाही। तर तुम्हाला सांगतो, मी आता कमीत कमी 1 टोकर शिल्लक राहिलेले टाकलेले आहे आणि आता या बघा हिपर टाकत आहे। बिलकुल काळजी करायची नाही की बा आपल्या कोंबड्याला काही होईल म्हणून, कोंबड्याला कधीच भाताने काही होत नसतं कारण की त्याच्यात हळद असते। त्या बघा आता मस्त कोंबड्या पण आहे त्याच्यात। त्या बघा, त्या बघा, तुम्हाला सांगतो शेतकरी बांधवांनो, गावरान कोंबडी पालन जर आपण केलं तर कुठलीच काळजी करायची नाही। बिंदास सकाळी 6 ते 7 वाजता पातेल्यामध्ये 4 ते 5 किलोचं पातेलं असावं, त्याच्यात 1 ते 1.5 किलो तुम्ही तांदूळ टाका आणि त्याच्यातच 1 ते 1.5 चमचा आपली हळद टाका। गावरान हळद टाका, विकची हळद टाका, पण हळद टाका। हळद टाकल्याने काय होईल, हिवाळ्यात कोंबड्यांना सर्दी होणार नाही आणि पाणकाळा, पावसाळा आणि उन्हाळा बिंदास भात टाकणे गावरान कोंबड्यांना, कोंबड्यांची तब्येत पण चांगली राहते, कोंबड्यांना चरबी येते, कोंबड्याचं वजन पण वाढतं। त्या बघा, तर चला आता संध्याकाळ होत आलेली आहे, आपल्या कोंबड्या पण खुरड्याकडे येत आहे। त्या बघा, खूप म्हणजे खूप आवडीने खातात कोंबड्या, तुम्ही बघू शकता कोंबड्या कशा भात खातात, खूप म्हणजे खूप आवडीने भात खातात कोंबड्या। आता हे बघा, मी रोज म्हणजे रोज सकाळ आणि संध्याकाळ भात हा टाकतच असतो। सकाळी कोंबड्या जेव्हा खुरड्यातून सोडतो ना, तेव्हा भात टाकूनच कोंबड्या आपल्या खाद्य शेतात चारा चरण्यासाठी जातात आणि संध्याकाळी 5 वाजता जेव्हा कोंबड्या खुरड्याकडे येतात तेव्हा आपण 1 ते 1.5 किलो हा तांदूळ असा 2 ते 3 किलो होतो। कारण की काय असतं, 1 किलो जर आपण तांदूळ टाकला तो शिजल्यानंतर शेतकरी बंधूंनो 3 ते 4 किलो तांदूळ होतो। हा आपल्याला तांदळापासून फायदा होत असतो, नंबर 1 तुम्हाला गोष्ट लक्षात आली असेल। आणि नंबर 2, विकतचे मका 50 ते 60 किलोचा कट्टा असतो, पोता असतं, किंवा 1 क्विंटल तुम्ही मका आणा, मकाचा बारीक भरडा करून घ्या। मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्याकडं गिरण आहे, आपण मकाचा भरडा बारीक करून घेत असतो आणि तो कधी कधी पिल्लांना असू द्या, मोठ्या कोंबड्यांना असू द्या, आपण तो पातेल्यामध्ये असा खळखळ शिजत असतो। जसं की तुम्ही लहान पिल्लांना जर मकाचा भरडा टाकला, तो कच्चा मकाचा भरडा टाकत नका जाऊ, कारण की लहान पिल्लाच्या कच्चा भरडा घशामध्ये अडकतो किंवा पोटात जाऊन आल्सर तयार करतो, म्हणजे जखम तयार करतो आणि त्या भीतीने आपले लहान पिल्लं हे मकामुळे दगवत असतात। पण तुम्ही जर लहान पिल्लांनासुद्धा जर असा तांदळाचा भात शिजवून टाकला तर आपले पिल्लं पण आरोग्यदायक राहतील, मोठ्या कोंबड्या पण आरोग्यदायक राहतील आणि जेव्हा आपल्या कोंबड्यामध्ये मोठे मोठे कोंबड्या असतात ते पण आरोग्यदायक राहतील। आता तुम्ही हा व्हिडिओ बघून म्हणशाल की बा, भातामुळे कोंबड्यांना सर्दी होती, हे चुकीचं आहे। फक्त भातामध्ये तुम्ही 1 ते 1.5 चमचा हळद टाका, तुमच्या कोंबड्यांना बिलकुल सर्दी होणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर काही वाटत असेल याच्यामध्ये चूक अथवा बरोबर, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आत नक्की तुम्ही मला कळवा। आणि जर तुमचे जर काही वैयक्तिक प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मला संपर्क पण साधू शकता या गोष्टीमुळे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही माझा मोबाईल नंबर घ्या, 93-56-66-30-96 हा माझा मोबाईल नंबर आहे। जर गावरान कोंबडी पालनामध्ये जर काही अडचण आली असेल तुम्हाला, तुम्ही अवश्य मला कॉल करू शकता। परत एकदा नंबर सांगतो माझा,
93 56 66 96 हा माझा मोबाईल नंबर आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आठवणीने कळवा की बुवा दादा पांडुरंग दादा आपल्याला पुढचा व्हिडिओ नेमकं कुठला बनवायचा आहे, शेळी पालन असू द्या, गाय पालन असू द्या, कोंबडी पालन असू द्या. तर चला मित्रांनो, आता सायंकाळ पण झालेले आहे, मी कोंबड्या व्यवस्थित डालतो कोंबड्यामध्ये, आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.